लोक रोज वावड्या उठवतात की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार. खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचं कारण एकमेव आहे, कोणी त्यांच्याकडे जाणार नाही त्यांनाही माहिती आहे, हा आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, तो आमच्या पक्षात येणार, अशा प्रकारच्या पुंग्या सोडतात. भाजपचे काही आमदार आपल्या संपर्कात आहेत, याला इच्छुक आहेत, अस्वस्थ आहेत तिकडे, असं काहीतरी तुम्ही म्हटलात म्हणे? नाही नाही नाही, मी असं काही म्हटलेलो नाही. मी त्यावेळेस सभागृहात म्हटलेलो सगळे जगजाहीरच आहे, काळजी घ्या. तुम्ही मागच्या वेळेस फोडाफोडी केलेली, ते कशा करता गेले बाबा? सरकार येणार नाही, त्यांचं सरकार येणार आहे, कामाच्या करता गेले. आता जे कामाच्या करता गेलेले असतील त्यांची जर तिथं कामं झाली नाही तर ते कामाच्या करता परत दुसरीकडे जातील, एवढंच म्हणलं. 3-4 महिन्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात, तर तोही त्यांना राग आला. आता त्यांनी इतर पक्षातले आमदार घेताना त्यांना उकळ्या फुटत होत्या, तेव्हा बरं वाटत होतं. आता कसं वाटतं तर आता गारगार वाटायला लागलं. नाही, असे मुहूर्त कधीच ठरत नाही. आज पण मी चेतन सकाळी इथं होतो, त्यावेळेस वेगवेगळे भाजपच्या विशेषतः पक्षातले काही कार्यकर्ते ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याचा पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठरवलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत त्या ठिकाणी करणार आहे. परंतु हे काउन्सिल ज्याचा एरिया आहे विधानभवनाचा, आणि त्याच्यामुळं इथं जास्त न चर्चा करता मी त्यांना सांगितलं की इथं सरकारी काम चाललेलं आहे. मला माहिती नाही, पण मी ती पेपरलाच आज बातमी वाचली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वेगवेगळ्या चॅनलमध्ये ती बातमी दिलेली आहे. पण माझा काही खडसेंशी म्हणजे त्याच्याबद्दलचं फोनवर चर्चा किंवा समक्ष चर्चा काही